हाँ, वेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू टुडेज व्लॉग। सकाळी सकाळी स्टॉल वरून आल्यानंतर जो काही आमचा नाश्ता रविवारचा संडेचा जो आमचा ब्रंच असतो तो काइंड ऑफ असा असतो। आप्पे उरले होते म्हणून आप्पे, त्याच्यानंतर मिलिंदच्या घरून आला आहे उपमा, ती चटणी आणि ही खारी जी की जिरा खारी आहे। अजून काय स्पेशल डिश होती ती संपलेली आहे आणि स्पेशल डिश होती दूध फाटलं होतं त्याचं काहीतरी न्याने मस्तपैकी गोड बनवलं होतं। काय मस्त लागतोय का आप्पे, हा बघा आप्प्याचा सॉफ्टनेस बघा, आहा मस्त। तो आमचं चॉपिंग वगैरे सर्व काही झालं आणि त्याच्यानंतर मला इमिजिएटली फोन आला एकाचा, तर एक बाई होती म्हातारी, ती बोलली की मला आप्पे पाहिजेत आहेत का, आणि वाजलेत आता साधारण 12:30 आणि त्यात नशीब आप्पे उरले होते आणि आम्ही खात होतो, त्यामुळे आम्ही ते राहू तसेच ठेवले, तिच्यासाठी पॅक केले आणि आता चाललोय तिला द्यायला। जिथे आम्ही धंदा लावतो त्याच्या बाजूला फळवाला आहे, तिकडे जाऊन तिला देतोय। असं पण काही काही कस्टमर असतात की 12 वाजता 1 वाजता त्यांना आठवण येते किंवा संध्याकाळी 4 वाजता पण पाहिजे असतात, तरी पण आमचे जेवढं शक्य होईल तितकं त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो। आधीचा ब्लॉग एडिट करून रेंडर करायला ठेवलेला आहे, तो मे बी तुम्ही साधारण 3 वाजेपर्यंत बघाल आणि त्याच्यानंतर मी नेहाला ऑलरेडी पुढे पाठवलं आणि मी चाललोय आता आईकडे। आईने मस्तपैकी कोळंबीचा म्हणजे कोळंबीची ग्रेव्ही आणि खेकड्याचा रस्सा जो की नेहाला आवडतो आणि मला कोळंबी आवडते आणि वडे, तर असा जेवणाचा बेत आहे, त्यामुळे चाललोय। नेहा ऑलरेडी पुढे गेलेली आहे आणि मी आता टॅक्सीने पोहोचेन 1-2 मिनिटांमध्ये। भयानक भूक लागलेली, भयानक। तसं आता हळूहळू गणपती जवळ आलेले आहेत, तसं ॲक्च्युली प्रत्येक सण जवळ यायला लागलेले आहेत। आता गोविंद आहे, रक्षाबंधन आहे, मग गणपती आहे, तर लालबागसारख्या मराठी समाजात किंवा इथे भरपूर मराठी समाज राहतात, त्यामुळे हळूहळू प्रत्येक सणाची चाहूल दिसायला लागली आहे। आता सगळीकडे गोविंदाची प्रॅक्टिस दिसायला लागलेली आहे, आमच्या बिल्डिंगच्या खाली पण पोरं गोविंदाची प्रॅक्टिस करत होते, गणपती मूर्ती बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे, तर लालबाग आता ॲक्च्युली गजबजला आहे। 2 वर्षानंतर अशी गजबजाट पाहायला मिळते तर खूप आनंद होतो। मला वाटलं जेवण घेतलं असेल, कुठे गेली ही, कुठे देव, कुठे आता होती ना, घाबरलो ना मी। देव हिला ओळखलं का, जेव्हा आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली होती तेव्हा आमचं हे ब्रीद वाक्य बोलायची काय गा, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू इंजिनियर पांडा। केवढी मोठी झाली आहे बघा, ये तर देऊ कधी पण आमच्याकडे जेव्हा चिकन वगैरे असायचं किंवा काय असायचं तर हे आमचं खानावळ असायचं आमच्या सोबत जेवायला ना, आणि घरून जेवून जरी आली तरी आमच्या बरोबर इथे एवढं सारं चिकन खायचं है ना, केवढं चिकन खायचं कशी का काय झाले का बनवले का तिकडे बोंबील पण आहे, चल बस बस जेव्या। न्यू सासूबाईंच्या हातचा आहे आज भाकरी, कोळंबी बटाटा, बोंबील आणि खेकडे। पप्पांनी स्पेशली माझ्यासाठी खेकडे आणले आणि राहुलसाठी कोळंबी आणि बोंबील पण माझ्यासाठी। वडे नाही केले रे तुझ्यासाठी। कसं होतं ना की विकेंड्सला जेव्हा सॅटर्डे किंवा संडेला कधी जेव्हा दुपारी ऍक्च्युअल झोपायचं असतं, म्हणजे आपण लिटरली म्हणजे मी कशी मी विचार करते यार आता विकेंड येणार मी दुपारी झोपणार, म्हणजे असा विचार करून मी झोपायचा प्रयत्न करते, आयुष्यात कधीच झोप लागत नाही। आणि जेव्हा कधी वीकडे असतो म्हणजे वर्किंग डेज असतात तेव्हा दुपारची इतकी झोप येते, इतकी झोप येते, पण तेव्हा तुम्ही झोपू नाही शकत कारण की तुम्ही काम करत असतात, पण यार विकेंडला झोपच येत नाही। मी 2 तास वेस्ट केले रील्स बघण्यात, सिरियसली यार शिट। आणि आमचे पती राहुल मस्त महाराजासारखा झोपला, ठीक आहे आता 6 वाजले, ठीक आहे 6 वाजल्यापासून मी याला झोपेतून अरे फोकस हो भाई, भाई काय हो रे तुमको, अरे भाई हां, मी याला 6 वाजल्यापासून झोपेतून उठवायचा ट्राय करते। मी हा उठल्यानंतर तुम्हाला टाईम दाखवेल घड्यात की किती वाजता एक्झॅक्टली उठतो। जेव्हा मी याला 6 उठवायला ट्राय करते ना तेव्हा तो कुठे येऊन 7 उठतो। आणि जर ह्याला लवकर उठवायचं ट्राय करायचं असेल तर काय करायचं, टी व्हीवरती जोरजोरात गाणी लावायची म्हणजे त्या आवाजाने तरी तो उठेल।
सो मी आता लावते म्हणजे तो ऍटलीस्ट अर्ध्या तासाने किंवा साडेसहा पावणे सात पर्यंत तरी उठेल. जसं मी म्हणाली की राहुलला उठवायला एक तास लागतो, मी एक तासापासून पिक्चर लावून ठेवलाय, तो आत्ता कुठे 5-10 मिनिटं झाले डोळे त्याने उघडले, एक तास नॉनस्टॉप एवढा मोठ्या आवाजात हा झोपू शकला. कहासे आते हो तुम, कहासे आते हे असे लोक. जसं दुपारी मेन्शन केलं होतं की आम्ही रात्री थोडासा हलका डिनर करणार आहोत, तर आज आम्ही खात आहोत म्युसली. तर मी यावेळी आणली म्युसली, तर म्युसलीमध्ये मी काय काय टाकते ते दाखवते. फ्रुट्स आहेत याच्यामध्ये, ॲक्च्युली बरंच सगळं टाकलेलं आहे पण तरी पण मला थोडंसं अजून एक्स्ट्रा टाकायची खूप आवड असते. ड्रायफ्रुट्स आहेत, सीड्स आहे, चिया सीड्स आहे, आणि मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकते, आणि मग दूध, आणि मग हे फ्रूट. आता माझ्याकडे सध्या पेर आहे, तुमच्याकडे जे पण फ्रूट आहे ते टाकून बघा. आणि थोडंसं थंड खा आहे, एवढं यम्मी लागतं, तुमचे जेवढे पण शुगर क्रेविंग्स आहेत ते सगळे बंद होतील. ॲमेझॉन प्राईमवर जुगजुग जिओ आला होता, तो अर्धा आम्ही काल बघितला होता, अर्धा दुपारी बघून टाकला, आणि त्याच्यानंतर मग आता सम्राट पृथ्वीराज लावलेला आहे विथ जे नेहाने बनवलेला आहे. हे बघा, हे मी पण पहिले खायचं नाही बट नंतर मला पण खूप आवडायला लागलं, आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. तर म्हटलं की जर दुपारी जेवण हेवी झालेलं आहे, हे काय खेकडा आणि कोळंबी, तर म्हटलं संध्याकाळी पोटाला आराम देऊया, तर हे मस्त ना. आय डोंट नो हिंदी हिस्टॉरिकल मूवीमध्ये असं का करतात की पाणीपतचा पण जो मूवी होता त्याच्यामध्ये अर्ध्या मूवीमध्ये त्यांची लव्ह स्टोरी दाखवली होती, आणि जोधा अकबरमध्ये पण अजून कुठला तरी आता झाला व रिसेंटली बाजीराव पेशवे त्याच्यामध्ये पण लव्ह स्टोरी होती, आणि आता सम्राट पृथ्वीराज चव्हाण पण. एवढे मोठे मोठे कॅरेक्टर्स आहेत आपल्या हिस्ट्रीमधले, तर त्यांचं वीरता आणि शौर्याबद्दल जर मूवी बनवला तर खूप चांगलं, म्हणजे लोकांना कळेल तरी. नाहीतर मग कसं होतं की असं विकिपीडियावर सर्च करायला लागतं की त्यांची खरंच एवढी लव्ह स्टोरी होती का जसं दाखवले मूवीमध्ये. तर मूवी चांगला आहे, फक्त एवढंच की लव्ह स्टोरी खूप जास्त एक्सटेंड केलेली आहे. जवळजवळ ऑलमोस्ट आता 45 मिनिट्स झाले त्यांची लव्ह स्टोरीचंच चालू आहे. तर बघू आता पुढचा एक तास राहिला आहे पिक्चर कसा आहे, आणि मी त्याचे रिव्ह्यू तुम्हाला देईन. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत पाहत राहा इंजिनियर पांडा. माझा नाश्ता झाला, मिलिंद तिकडे नाश्ता करत आहे. सुरुवातीला नेहमी आमची फ्लॅट ओपनिंग होते, पण 8 जो काही क्राऊड येतो त्यामुळे तिथून पुढे आमचं मार्केट हे बुलिशच असतं, म्हणून तर आमचं 10:30-11 पर्यंत सगळं बॅटर संपतं. थँक गॉड, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय.